शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या व पुणे शहराच्या वतीनं महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या झुंडशाही गुंडशाही विरुद्ध सह्यांची निषेध मोहीम शनिवार चौक येथे घेण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी घोषणा देत महाराष्ट्रात अशांतता पसरू पाहणाऱ्या नितेश राणे यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. भाजपचा वाचाळीवरील नितेश राणे याने सागर बंगल्यावर आमचा बॉस बसलाय, कोणी काही करू शकत नाही या वक्तव्यामुळेच ठाण्यात आमदार गणपत गायकवाड याने पोलीस ठाण्यात अंधाधुंद गोळीबार करायचे धाडस झाले. अनेक गुन्हेगार मंत्रालयापर्यंत मुख्यमंत्री घेऊन फिरत आहेत. पुणे शहरात उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भाजप आमदाराने पोलीस शिपायास कानाखाली मारली. तसेच पुणे शहरात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण यावर गृहमंत्री सपशेल फेल झाले आहेत. महाराष्ट्र सरकारचे काम चुकीचे चालले आहे आणि नागरिकांच्या भावना सरकारच्या विरोधात तीव्र उमटल्या आहेत. त्यांना वाचा फोडण्यासाठी आज सह्यांची मोहीम घेण्यात आली. महिला आघाडीच्या वतीने बांगड्यांचा आहेर सह्यांच्या फलकावर लावून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी बोलताना शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले, महाराष्ट्रात वाढलेली गुंडशाही झुंडशाही आणि भ्रष्टाचार याविरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून नागरिकांना यात सहभागी करून घेतल्यामुळे नागरिक उत्स्फूर्त व्यक्त झाले. त्यांच्या मनातील खदखद व्यक्त झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी शहर प्रमुख गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख बाळासाहेब मालसुरे, प्रशांत राणे, भरत कुंभारकर, प्रशांत बदे, राजेश पळसकर, शहर संघटक राजेंद्र शिंदे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, काँग्रेस नेते मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन कदम, शांतीलाल सुरतवाला, शिवसेनेचे नंदू येवले, राजेंद्र बाबर, सूरज लोखंडे, नितीन रावलेकर, बाळासाहेब भांडे आदी उपस्थित होते. वाढलेली गुंडशाही झुंडशाही आणि बोकाळलेला भ्रष्टाचार याच्यावर कोणाचाच अंकुश नाही. कोणी उठतोय, सत्ताधारी पक्षातील आमदार काही वक्तव्य करतायत, नितेश राणे उठतोय काही मनाला वाटतील ते बोंबलतोय. सागर बंगल्यावरचा जो त्यांचा बॉस आहे तो बॉस सागर बंगल्यावर असल्यामुळे आम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणाची भीती नाही आहे, आम्ही काही करू शकतो अशी चितावणी घोर वक्तव्य केल्यामुळेच गणपत गायकवाड या आमदारानं पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. त्यांना वाटू लागलंय की सागर बंगल्यावरचा बॉस असल्यामुळे आमचं कोण वाकडं करणार, या गृहमंत्री आहेत. खरं तर अशा चितावणीवर भाषणामुळे ही घटना घडलेली आहे. या घटनेचा जाहीर निषेध आम्ही केलेलाच आहे. जनता सुद्धा या ठिकाणी व्यक्त होत आहे आणि यासाठी आम्ही सह्याची मोहीम राबवली. आमची या ठिकाणी अशी मागणी आहे, या चितावणीवर वक्तव्यासाठी आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि त्यासाठी नागरिकांच्या सह्याची मोहीम या ठिकाणी आम्ही राबवत आहोत. नागरिकांच्या मनामध्ये काय आहे, आजचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, दोन्ही सुद्धा असे हे तीन पक्ष मिळून सगळ्या गुंडांना एकत्र करू पाहत आहेत आणि जेव्हा त्यांच्या आंगलं डालं तेव्हा पुण्यातील गुंड जेव्हा त्यांना भेटले होते, त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले, तेव्हा आयुक्तांना आदेश देऊन या गुंडांना काल एकत्र केलं आणि त्यांना तंबी दिली. तर अशा लोकांना तुम्ही तिथं प्रवेश का दिला अशी विचारणा शिवसेना पुणे शहरामध्ये या ठिकाणी आम्ही करतोय. लोकशाहीमध्ये असल्या गोष्टीचा निषेध झालाच पाहिजे. तुम्ही गुंडांच्या मार्फत निवडणूक लढणार आहात का, जनतेवर यांचा दबाव आणणार आहात का? तुम्ही लोकसभेची निवडणूक पुढे येऊ घातलेली आहे, त्यासाठी हा दबाव लोकांवर आणत आहात का? यांच्या माध्यमातून तुम्ही निवडणूक लढणार आहात का असा प्रश्न जनता या ठिकाणी करते आणि जनता या ठिकाणी येऊन आपलं जे काही म्हणणं आहे त्या ठिकाणी लिहून सही करून जात आहेत. त्याला प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणात आहे. हे नुसतं आज एका पुणे शहरामध्ये एका ठिकाणी झालंय. येत्या 2 दिवसांमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये ही सह्यांची मोहीम राबवली जाईल. नागरिकांचं म्हणणं काय आहे, सरकारचा निषेध कशा प्रकारे नागरिक करतात, सरकारला विरोध किती मोठ्या प्रमाणात आहे हे आम्ही जनतेला नव्हे अख्ख्या महाराष्ट्रात या ठिकाणी पुणे शहरातनं दाखवून देणार. सरकारपर्यंत पोहोचणं गरजेचं वाटत नाही मला हे, परंतु सरकार विरोधी जो काही रोज जनतेमध्ये आहे तो तमाम जनतेला कळावा, महाराष्ट्रातील जनतेला कळावा, देशातील जनतेला कळावा की पुणे शहरामध्ये जो काही विरोध या सरकारच्या विरोधात आहे, जो काही रोष आहे तो सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. पुण्यातल्या गुंडांचा फोटो व्हायरल झाला मुख्यमंत्र्यांसोबत, आज परत त्याच गुंडांचा व्हॉट्सअप स्टेटस आहे, बॉस असं म्हणून स्टेटस इकडे फिरतोय. आता दोघांना एकमेकांची गरज आहे असं या ठिकाणी मला तरी वाटतंय की मी तुझा, तू माझा, तू मला मदत कर, मी तुला मदत करतो, आपण दोघंही या ठिकाणी पुणे शहरावर अख्ख्या महाराष्ट्रावर राज्य करू, बाकी सर्वसामान्य लोकांना मातीमोल ठरवू, सर्वसामान्यांच्या भावना ज्या आहेत त्या आपण जमिनीत गाडून टाकू. सर्वसामान्य माणूस रस्त्यावर इझिली फिरतोय, तो फिरू शकणार नाही. फक्त झुंडशाही आणि गुंडशाही आणि भ्रष्टाचार हा जो महाराष्ट्रामध्ये बोकळलाय तो सतत आपण चालू ठेवू असं यांचं कदाचित म्हणणं असावं, त्यांच्या मनामध्ये असावं. पण शिवसेना हे कदापि होऊ देणार नाही, आम्ही मोडून घेऊन हे सगळं टाकतो.